हरे कृष्णा, नमस्ते मैत्रिणी. अच्छा, गीता मुच्या सेशन मध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. ज्ञानतिमिरान्धस्य गानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं तस्मै श्रीगुरवे नमो. विष्णुपदाय कृष्णप्रश्राय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनि नाम्नि. नमस्ते सरस्वतीदेवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शुभवादे पश्यतिरक्षकाणि. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री गौरवदर श्रीवासादि गौरभक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आपण नुकताच 14वा अध्याय सुरू केलेला आहे, 13व्यानंतर. आणि हा जो 14वा अध्याय आहे ना, हा काय म्हणतात त्याला, एक मोस्ट प्रॅक्टिकल अध्याय आहे ना. खूप मोस्ट प्रॅक्टिकल अध्याय आहे, की असं त्याच्यामधले बरेचसे श्लोक किंवा एक्सप्लेनेशन्स ऐकताना तुम्हाला असं वाव वाव बरोबर, हे माझ्यासाठीच आहे. हा, किंवा मला हे, मला बरं झालं, मला हे कळालं, किंवा मला हे हवंच होतं ऐकायला. अशा अनेकदा तुम्ही त्याच्यामध्ये असे अनेकसे प्रसंग येतील किंवा अनेक श्लोक येतील. की म्हणजे की अशा काही टिप्स आपल्याला या अध्यायातून मिळणार आहेत, की जे बरेच आपण आपल्या डे टू डे लाईफ मध्ये प्रॅक्टिस करू शकतो. ऍक्च्युली गीता इट सेल्फ इज हे खूप जगात प्रॅक्टिकल ज्ञान आहे. आणि त्यातल्या त्यात हा जो अध्याय आहे, जस्ट आपण सुरू झालाय म्हणून म्हणायचं नाहीये, परंतु हा अध्याय आहे तो अजून हे सगळे त्रिगुण आणि आपण कसं काय ह्याच्याबद्दल सगळ्या तो विस्तृत चर्चा करतोय. आपण पाठीमागचा जो 13वा झाला, क्षेत्र क्षेत्र नियोजन, ह्याच्यामध्ये आपण भौतिक जग आणि ते कसं कार्य करतं, हे भौतिक प्रकृती ह्याच्याबद्दलच आपण बरस सविस्तर आपण 14व्या 13व्या अध्याय मध्ये पाहिलं. आता भगवंत कशी कडी कडी करतात ना दोन अध्यायांची, तसं जर बघितलं ना, तर 13व्या अध्यायातला तुमच्या जवळ गीता असेल तुम्ही काढू शकता. 13व्या अध्यायातला 22वा जो श्लोक आहे, तो आणि तो याला त्याला बीज, एकच मिनिट, सॉरी फोन आला होता. तर हा जो क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग जो पाहिला आपण, त्यातला जो 22वा श्लोक होता त्याला बीज श्लोक असं म्हणतात. बीज श्लोक म्हणजे काय, तर तो श्लोक आपल्याला ह्याच्या पुढचे जे हे अध्याय राहिलेले आहेत आपले, पाच आहेत ना, पाच पाच अध्यायांचा आपल्याला तो एक बीज देतो, काय आहे ते त्याच्यामध्ये सांगतो. आता तो मी वाचते श्लोक पहिल्यांदा. पुरुष प्रकृतिस्थो हि भुंजे प्रकृति जन्म गुणान कारणं गुणसंगस्य सत्सद्योसि जन्मसु. याप्रमाणे भाषांतर, याप्रमाणे जीवात्मा प्रकृतीच्या त्रिगुणांचा भोग करीत, इथं इथं उल्लेख केलाय बघा भगवंतांनी, की याप्रमाणे जीवात्मा प्रकृतीच्या त्रिगुणांचा भोग करीत भौतिक प्रकृतीमध्ये जीवन व्यतीत करतो. भौतिक प्रकृतीशी संघ केल्यामुळे असे घडते, कारण गुणसंगस्य. भौतिक प्रकृतीशी संघ केल्यामुळे असे घडते. याप्रमाणे त्याला विविध योनींमध्ये बरे वाईट प्राप्त होते. म्हणजे या ते सांगतात की ही जी सगळे हे त्रिगुण आहेत, है ना, भोग करीत तुम्ही ज्या कारण गुणसंगस्य ह्या ज्या गुणांची तुम्ही संघ करता, आणि त्याच्यामध्ये तुमचे जे कर्म जे तुम्ही करता त्याप्रमाणे तुम्हाला पुढची जी आहे सत असत, सत असत चांगली किंवा वाईट, सत असत योनी जन्मसू. तुम्ही चांगली केले तर तुम्हाला चांगली योनी मिळणार, वाईस वर्सा. काही तुमच्याकडून वाईट कर्म झाले तर पुढची योनी तुम्हाला असत म्हणजे वाईट, म्हणजे लोअर, वाईट म्हणण्यापेक्षा थोडक्यात लोअर स्पेसिस मध्ये तुम्हाला जन्म मिळणार. मी जेव्हा ही पहिल्यांदा कन्सेप्ट ऐकली होती ना, की हे गुण आणि हे काय, मला ते इतकी सुरुवातीला एवढी हे झाली होती ना मैत्रिणींना, की असं वाटत होतं की
आता एक वेळ ठीक आहे, आपण एका अशा घरामध्ये आपल्याला जन्म मिळाला की दोन वेळेला आपल्याला व्यवस्थित खायला मिळत आहे, एक बेसिक भौतिक फॅसिलिटीज आहेत. मी मुंबईला होते शिकायला आणि त्या VTच्या स्टेशनच्या इथून जे फुटपाथ जातात तिकडे पलीकडे, फुटपाथवरती आणि असे खूप भिकारी असे बसलेले असायचे, इव्हन लोकल्स मध्ये सुद्धा. मी जेव्हा हा श्लोक जेव्हा पाहिला, जेव्हा जेव्हा समजलं मला की हे असं प्रकारे सत असत योनींमध्ये जन्म मिळतो तुम्हाला तुमच्या कर्मांप्रमाणे, मला तो एवढा माझ्यावरती इम्पॅक्ट झाला होता ना की मी त्या प्रत्येक असं कोणी दिसले ना लोक की मला असं वाटायचं बापरे, जर मी जर ह्या, तेव्हा तर भक्ती ही त्याच्या पलीकडे आहे आणि तेव्हा माहिती नव्हतं, पण ती एक प्रकारची हे बसली होती की मी जर या ह्याच्यामध्ये जर कोणाला त्रास दिला, काही वाईट वागले कोणाशी, तर मला हे अशा प्रकारचा जन्म पुढच्या वेळेला नक्कीच मिळू शकतो. सो हा आपण 13.22 पाहिला जो बीज श्लोक आहे. आता आजचा जो आपला श्लोक आहे त्याच्याकडे बघूया. मम योनिः महत् ब्रह्म तस्मिन् गर्भं दधाम्यहं संभवः सर्वभूतानां ततो भवति भारत. मम योनिर्महत् ब्रह्म तस्मिन् गर्भं दधाम्यहं संभवः सर्वभूतानां ततो भवति भारत. हे भारता, ब्रह्म नामक संपूर्ण भौतिक तत्व हे जन्माचा स्रोत आहे आणि या ब्रह्मालाच मी गर्भस्थ करतो, यामुळे सर्व जीवांचा जन्म शक्य होतो. आता हे बघताना जसं आपण हा बीज श्लोक बघितला ना, तसं आपण एक थोडस हे बघूयात की कसं कसं असतं बघा. हा की गुणसंगस्य म्हणजे काय, त्याची आपण एक थोडस एक धावता आढावा घेऊयात. की सपोज एखादा मुलगा टीव्ही वरती काहीतरी हॉरर फिल्म बघतोय आणि भले आई आहे जवळ त्याची, पण तो त्या टीव्हीकडे एवढा हे होऊन पाहतोय ना, इतका तो त्याच्यामध्ये एंग्रॉस झालाय आणि ते विलन कसा पकडतोय, कसा हिरो चाललेला आहे ह्याच्यामध्ये तो एवढा एंग्रॉस होऊन बघतोय ना की त्याच्या सगळ्या इमोशन्स आहेत, त्याच्या सगळ्या फिलिंग्स आहेत, त्याच्यामध्ये तो तिथे स्वतःलाच हे करतोय, त्याची उपस्थिती हे करतोय, तो स्वतःलाच ते लावून घेतोय. जसं की आपण पण कुठल्या कधी कधी आपल्या कुठल्या पिक्चर मध्ये डोळ्यातनं पाणी येतं, कधी घाबरतो, तसा तो मुलगा जरी आई असली बरोबर तरी सुद्धा तो त्याच्याशी इमोशनली खूप कनेक्ट करून घेतो. तसंच आहे की आपण जरी भगवंत असले पण आपण ह्या भौतिक संघाशी गुणसंगस्य, ज्या वेळेला आपण ह्या गुणांचा या त्रिगुणांचा जेव्हा आपण जास्त संग करतो है ना, जास्त संग करतो, त्यावेळेला आपण पण त्याच्याच हेलकाव्यात, कधी कधी आनंद कधी दुःख, ह्याच्या नुसत्या ऍक्च्युअल ह्याच्या फ्लॅट ह्याच्यावरती अशा नुसते वरखाली लाटांवरती राहतो आपण. पण आपल्याला फक्त हे समजलं पाहिजे की हा फक्त एक मूवी आहे, दिस इज लाईक अ मूवी, आणि खरी आई, आवाज येत नाही येतोय एकच मला, मिनिट. सांगा परत. आपल्याला ते हे कळालं पाहिजे. थँक यू. आपण ते लक्षात घेतलं पाहिजे की आपली आई आहे इथे जवळ. आपल्याला ह्या फिल्म मधले जे हॉरर आहे, जे दुःख आहे, त्याच्यानी आपल्या आपल्यावरती इतका इम्पॅक्ट होण्याची काही गरज नाही आहे, इतका इतका इम्पॅक्ट नाही झाला पाहिजे, बिकॉज इट्स अ हा मूवी आहे. जसं त्या मुलांनी समजून घेतलं पाहिजे की जवळ शेजारी माझी आई आहे, सो हे जे काय आहे, दिस इज हा जो समोर टीव्हीवरती चालला हा एक पिक्चर आहे, सो मी मला त्याच्यातनं एवढं घाबरून जाण्याचं माझ्याशी माझं काही कारण नाही. ओके. सो आता ह्या टीव्हीचं जर आपण उदाहरण घ्यायचं झालं, तर टीव्ही म्हणजे एक स्क्रीन असते है ना, आणि त्याच्यामध्ये अनेक पार्टिकल्स एकत्र येऊन ती अशी ती स्क्रीन बनते है ना, आणि मग त्याच्यावरती आपल्याला दिसतं. नथिंग बट द कलर्स, हे फक्त कलर्स असतात आणि त्याच्यावरती आपल्याला आपण अनेक जेव्हा आपण पाहतो तेव्हा अनेक प्रकारचे फॉर्म्स दिसतात, अनेक प्रकारचे सीन दिसतात है ना.
अनलिमिटेड 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 आपल्याला त्याच्यावरती काही बघतो ना, किती से किती या जगामधल्या आता आजकाल तर डिश ह्याच्यामुळे जगभरातले सगळे चॅनल्स तुमच्या त्या रिमोट वरती असतात. सो अनलिमिटेड अनलिमिटेड गोष्टी तुम्ही बघू शकता, अनलिमिटेड हे घेऊ शकता, है ना. सो हे त्रिगुणांचं जे आहे ना हे असंच आहे. ही जी स्क्रीन आहे आणि याच्यामध्ये आपण अनलिमिटेड गोष्टींमध्ये आपण त्याच्यामध्ये गुंतून जाऊ शकतो, अनलिमिटेड गोष्टींमध्ये गुंतून जाऊ शकतो, है ना. सो ह्याच्यातून आता आपल्याला हा ज्ञानयोग सुरू झालाय ना, तर आपल्याला ह्याच्यातून ह्या ज्ञानाच्या द्वारे जाणून घ्यायचंय की मी कशा प्रकारे गुण काय आहेत ते नक्की कसे मला त्यांच्या जाळ्यामध्ये पकडून ठेवतात आणि मी आता नक्की काय केलं पाहिजे, हाऊ डू आय कम आउट ऑफ इट, है ना. सो हे आता आपल्याला या चॅप्टर मध्ये स्टेप बाय स्टेप सांगते ना. मैत्रिणींनो नक्की अजिबात अजिबात चुकवू नका या चॅप्टरच्या, आणि इथून पुढच्या सगळ्या चॅप्टर्सचे हा श्लोकास तुम्ही नक्की चुकवू नका. जर आपण आतापर्यंत पाहिलं ना की भगवद्गीतेमधल्या ना कुठलाही चॅप्टर सुरू करताना किंवा नवीन विषय सुरू करताना ना भगवंतांना आधी त्याचं त्या तो जो विषय आहे त्याचं नेहमी ग्लोरिफिकेशन करतात, म्हणजे गुणगान गातात त्याचं, है ना. तसंच आपण कालच्या आणि परवाच्या श्लोकांचं पण पाहिलं, श्लोकांमध्ये पण पाहिलं की कशा प्रकारे भगवंत या ज्ञानाचं कौतुक करतात, है ना. जसं की आपण पहिल्या श्लोकामध्ये पाहिलं की श्री भगवान म्हणाले आणखी पुन्हा मी तुला सर्व ज्ञानातले परम उत्तम ज्ञान सांग, जे जाणल्याने सर्व मुनींना परम सिद्धी प्राप्त झाली आहे. म्हणजे हा गुणत्रय विभाग योग मधला पहिला श्लोक आहे आपण परवा दिवशी पाहिलेला, की श्री भगवान म्हणाले पुन्हा मी तुला सर्व ज्ञानातले परम उत्तम ज्ञान सांगतो जे जाणल्याने सर्व मुनींना परम सिद्धी प्राप्त झाली आहे. आणि दुसऱ्या श्लोकात मध्ये पण परत भगवंत ते कालच्या काल आपल्याला श्री तुलसी माताजींनी खूप छान सांगितलं की या ज्ञानामध्ये स्थिर होऊन मनुष्य माझ्या स्वतःसारख्या दिव्य स्वभावाची प्राप्ती करू शकतो. याप्रमाणे स्थिर झाल्यावर मनुष्य सृष्टीच्या वेळी जन्म घेत नाही किंवा प्रलयाच्या वेळी व्यथित होत नाही, है ना. सो त्या नॉलेज हे जे ज्ञान आहे ह्याचं महत्व भगवंतांनी आपल्याला सांगितलं, है ना. ग्लोरी त्याचं ज्ञानाचं हे केलं. आता कसं असतं ना की आपल्याला जर लोकांना एखादं काम सांगायचं असेल, हा की हे कर ते आण हे आण, हा तर त्यांना त्याचं महत्व सांगावं लागतं आधी, है ना. की हे तुला जे काही मी काम सांगतो त्याचं महत्व काय, कारण हे तुझी ही जी गोष्ट आणणार आहेस, हा ही गोष्ट आणल्यानंतर मग मी त्याच्यापासून हे तयार करणार आहे किंवा ही तिकडून पाठवणार आहे, मग त्याला त्याचा सिरियसनेस कळतो. जसं की डॉक्टरांकडे गेल्यानंतर हे 4-5 औषधं लिहून देतात आणि काही काही तुम्हाला एक्सरसाइज सांगतील किंवा काही पथ्य पाणी सांगतील, तर त्यातलं सुद्धा ना सांगताना हे औषध तर अजिबात चुकवायचं नाही बरं का, किंवा हे पथ्य तर तुला पाळलंच पाहिजे, किंवा त्या 4 मजूर हे तर ते सांगतातच, अधोरेखित करतातच, पण पेशंटला ते जास्त समजते हे जे करण्याला त्यांची पण त्यांची मानसिक हा नाही त्याला मला हे आवडलं मला हे पथ्य पाळलं मला हे कारण कसं मला कसा फायदा होईल त्याच्यामुळे बघून हे महत्वाचं आहे हे देखील सांगतायत आणि ते का महत्वाचं आहे की अरे कृष्णा, काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम झालेला दिसतोय. मी माताजींना फोन करते.
तुझा एक वेळ ऑन ऑफ कर बरं का? अरे मी तुला सांगते का, हरी बोल। हाँ हरी हाँ बोल येतो आहे ना। हाँ बरं, बिल्कुल जर काही इनकेस असं झालं तर मी पटकिनी दुसऱ्या वायफायला शिफ्ट होईल। हाँ चालेल. थोडा आवाज तुटक येतो का बघायला लागेल. प्रतिभा थांब, आता येतो आवाज? येतोय येतोय. जर काही प्रॉब्लेम झाला तर सांगा, मी पटकिनी शिफ्ट होईल इथून। चालेल. सॉरी, भौतिक जग। हा तर आपण असं पाहत होतो की ज्ञानाचं महत्व, हा तर महत्वाच्या गोष्टी आहेत हे सांगणं जसं महत्वाचं आहे तसं त्या का महत्वाच्या आहेत, हा हे सांगणं पण तेवढंच गरजेचं किंवा तेवढंच महत्वाचं आहे। आणि भगवंत आपल्याला आता हळूहळू हळूहळू जसे पुढे घेऊन जातात तसं शेवटी भगवद्गीतेच्या एंडला आपल्याला ते मला शरणे इथपर्यंत जातात। पण आता सध्या आपल्याला काय सांगतात ते की माझ्या ह्या सर्व ज्ञान जे मी तुला देतोय, मी जे सगळं भगवद्गीतेचं ज्ञान आहे हा त्याची शरण घे, शेल्टर ऑफ नॉलेज, शेल्टर प्लस फर्स्ट एकदम या ज्ञानाची शरण घे, आणि मग अल्टिमेटली या ज्ञानाची शरण घेऊन हळूहळू हळूहळू अल्टिमेटली भगवंतांची शरण घ्यायची। कारण कसं असतं ना की आपल्याला सांगावं लागतं ना, कधी कधी एखादा रोग आपल्या शरीरामध्ये असतो पण जोपर्यंत त्याचे सिम्पटम्स किंवा त्याची लक्षणं दिसत नाहीत है ना, तोपर्यंत तो आपल्याला समजत नाही। किंवा आता थोडक्यात जर तुम्ही पाहिलं तर आपल्या भारतामध्ये ना टीबीचं प्रमाण खूप आहे, तर टीबी हा आजार असा आहे ना की सुरुवातीला काही महिने औषधं घेतली ना की तो एकदम लगेच बरा झाल्यासारखा वाटतो आणि पेशंटला वाटतं की मी बरा झालो, पण तसं नसतं। त्यांनी जर तो शेवटपर्यंत जर तो कोर्स औषधांचा पूर्ण केला नाही तर तो पुन्हा एकदा रिलॅप्स होतो। माशिवाला मी मगाशी तुम्हाला सांगितलं तसं, त्या डॉक्टरांना त्या पेशंटला पूर्ण नीट समजावून सांगावं लागतं की अरे नाही, आता जरी तुला ह्या औषधांनी बरं वाटत असलं तरी सुद्धा तुला एवढा एवढा काळ ही औषधं घ्यावी लागतील, नाही जर तू घेतली तर तो पुन्हा एक 2 मिनिटं वेळ लागेल. माताजी दुसरीकडे शिफ्ट होऊन लेक्चर देतील. आवाज येतोय? येतोय माताजी. चालू झालेलं म्हणजे जात इथं मला तरी कोणीतरी आणून ठेवलं हॉस्पिटल चांगलं छान छान। सॉरी व्हेरी सॉरी। हाँ सर, हाँ मी सांगत होते तसं, सॉरी तुम्हाला एखादा पॉइंट जरा थोडासा आज रिपीट होऊ शकतो। तर जसं मी सांगत होते तसं की जसं की त्या पेशंटला जर सांगितलं, हाँ मगाशी मी जस्ट पुन्हा एकदा रिपीट करते,
जेव्हा ती टीबीची ट्रीटमेंट देत असतात डॉक्टर, तेव्हा सुरुवातीला जी ट्रीटमेंट घेतला ना त्याला बरं वाटायला लागतं, आणि मग तो पुढे जर बरं वाटायला लागला तर नॅचरल टेंडन्सी अशी राहते की ती ट्रीटमेंट पुढे कंटिन्यू तो करत नाही. पण त्याला जर डॉक्टरांनी ते समजावून सांगितलं, ती ट्रीटमेंट पूर्ण करण्याचं महत्व जर सांगितलं की तू जर हे मेडिसिन्स आता नाही घेतलेस तर हा आजार तुला पुन्हा उद्भवू शकतो, जरी तुला आता बरं वाटत असलं तर हे महत्व जेव्हा ते डॉक्टर त्या पेशंटला सांगतात त्यावेळेला मग तो त्याला ते इन्स्पिरेशन होतं ती ट्रीटमेंट पुढं कंटिन्यू करायचं. तसंच ना हे जे सर्व ज्ञान आहे, तुम्ही सर्वजण एवढं छान जॉईन होताय रोज वेळात वेळ काढून, है ना, रोज ऐकताय सगळ्यांक सर्वांकडून, तर पुन्हा पुन्हा भगवंत सांगतात की हे ज्ञान किती महत्वाचं आहे. म्हणजे की आपल्याला, हा आपल्यासाठी सुद्धा आहे ना हे, म्हणजे की आपल्याला रोज 2 वाजता अलार्म लावून या क्लासेसला जॉईन होण्यासाठी, मैत्रिणींना सांगण्यासाठी, है ना, ते मोटिवेशन येतं. सो कल्पना करा की भगवंत सुद्धा आपल्याला हे मोटिवेट करतात की हे ज्ञान किती महत्वाचं आहे, हे ज्ञान घेतल्याने तुला तुम्हाला कसा फायदा होईल, काय होईल, हे स्वतः भगवंत सुद्धा आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतात, है ना. तर अशा प्रकारे ज्या वेळेला आपल्याला ज्ञानाचं महत्व कळतं तेव्हाच आपण त्या ज्ञानाचा आश्रय घेतो. आता आजचा जो आपल्या ह्याच्यामध्ये आहे, आणि ह्या ज्ञानामध्ये सुद्धा कसं असतं ना, म्हणजे हा भक्तियोगाशी सुद्धा आपल्याला हे कसं रिलेट करता येतं, कशा प्रकारे हे जे सगळं आपण आज पाहतोय की हे कशा प्रकारे भगवंत गर्भस्थ करतात, है ना, आणि मग त्याच्यातून त्या जीवांची उत्पत्ती होते. तर हे जे आपलं संभाषण आहे, भगवंत सांगतात की हे जे आपलं संभाषण आहे ना, ही एक प्रकारची उपासना आहे, वर्शिप. वर्शिपला मराठीमध्ये एक्झॅक्टली काय म्हणतात बरं, पूजा पूजा अर्चा आहे. हा, पूजा अर्चा आहे. हा हा बरोबर, पूजा अर्चा आहे. तर कशाने पूजा अर्चा करतोय आपण ही, तर विथ युअर इंटेलिजन्स, तुमच्या बुद्धीनी, तर ज्ञान घेऊन. हा, ही पण एक प्रकारची, हे जे रोज गीतेचे क्लासेस ना जॉईन होणं, एक गीतेचे क्लासेस ऐकणं, कधी घरी तुम्ही त्याचं अध्ययन करणं, तर हे सुद्धा एक भगवंत, इट्स लाईक अ वर्शिप, हे तुम्ही एक भगवंतांची पूजा अर्चा किंवा आराधना केल्यासारखंच आहे तुमच्या बुद्धीने, है ना. तर आजचा जो आपला हे होता, विषय होता, तर त्याच्यामध्ये भगवंत काय सांगतात, काय ज्ञान देतात आपल्याला, कि ब्रह्म नामक संपूर्ण भौतिक तत्व हे जन्माचा स्रोत आहे आणि या ब्रह्मालाच मी गर्भ. आपल्याला कधी कधी ब्रह्म म्हणजे समजत नाही ना काय आहे काय नाही, तर ब्रह्माला इथे त्या महत्तत्व किंवा या मटेरियल वर्ल्ड किंवा या भौतिक जगालाच भगवंतांनी ब्रह्मा म्हणून संबोधित केलेलं आहे. आणि ते सांगतात की त्याला मी गर्भस्थ करतो आणि यामुळे सर्व जीवांचा जन्म शक्य होतो. आता आपल्या डोक्यात कसं असतं की जन्म म्हटल्यानंतर आई आणि वडील, है ना, त्यांच्यापासून त्या जीवाची उत्पत्ती होते. आता इथे आई कोण आहे, तर प्रकृती आहे, भौतिक प्रकृती आहे, है ना, म्हणजे भौतिक तत्व, म्हणजे भौतिक प्रकृती आहे. आणि वडील कोण आहेत, तर भगवंत आहेत, है ना. ते म्हणतात की मी तुम त्या तिला त्यांना गर्भस्थ करतो. गर्भस्थ करतो म्हणजे काय, तर त्यांचा जे दृष्टिक्षेप आहे, ग्लान्स, त्यांनी त्या सर्व जीवांना त्या भौतिक प्रकृतीमध्ये स्थापन करतात किंवा तिथं त्यांना ते गर्भस्थ करतात त्याला. तर आपल्याला कसं असतं ना, कधी एखाद्या मुलाचा जन्म होतो आणि स्पेशली तो स्त्रियांचा एक आपल्या जिव्हाळ्याचा विषय असतो ना, असतोच नॅचरली जिव्हाळ्याचा विषय म्हणा किंवा कधी कधी एखादी एक फॉर्मॅलिटी म्हणून सुद्धा आपण बाळांना बघायला जातो आणि त्याला पहिले आपली कमेंट असतात हे आईसारखे, नाक आईसारखे, डोळे वडिलांसारखे झालेत, है ना, किंवा हसणं असं काही पण. अगदी मी तर पाहिलं एकेका दिवसाच्या बाळाला सुद्धा कमेंट्स करतात, है ना, असं आहे त्याचं, तसं आहे त्याचं, असं आहे, वॉट एव्हर वॉट एव्हर. हा, सो बेसिक थिंग इज की आपल्याला माहिती असते की हा जो जीव आहे ह्याच्यामध्ये आईचे आणि वडिलांचे कंबाइंड गुण असणारच, है ना, कंबाइंड कॅरेक्टर असणारच, है ना. तर तशाच प्रकारे ही जी प्रकृती आहे, आपल्याला इथं आपली आई काय आहे, तर प्रकृती आणि वडील इज भगवंत. तर त्यामुळे हे जे आपल्यामध्ये ह्या मटेरियल साईडचे पण आणि स्पिरिच्युअल साईडचे पण, है ना, दोन्ही पण गुण येणारच. स्पिरिच्युअल साईडचे बिकॉज वी आर पार्ट अँड पार्सल ऑफ कृष्णा, आणि भौतिक प्रकृतीचे कारण आपण या भौतिक जगात आहोत, त्यामुळे ते गुण येतातच. त्यामुळेच ते भगवंत सांगतात की ते कशा प्रकारे ते अर्जुनाचं लक्ष
केंद्रित करून घेतात या गोष्टीकडे, की या सर्व ह्यांचा जो स्रोत आहे तो मी आहे. म्हणजे की कशा प्रकारे मी भगवंत हे पण अधोरेखित करतात की ह्या सृष्टीच्या उत्पत्तीपासून माझा रोल आहे, है ना. असं काही नाहीये की तुमचं सगळं झाल्यानंतर मी आता एक भगवंत म्हणून लाईक ना इथे आलेलो आहे, आता इथे भगवद्गीता सांगतात. ते तर हेही अधोरेखित करतात. अर्जुनाला हे पण सांगतात की ह्या सृष्टीच्या अगदी उत्पत्तीपासून देखील माझा महत्वाचा रोल आहे. आणि आता ह्या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद एवढं छान समजावून सांगतात ना. प्रभुपाद सांगतात की भाताच्या राशीमध्ये, भाताच्या राशीमध्ये विंचू आपले अंडी घालतो, किंवा कुठलेही आपले आई वगैरे जे अंडी घालतात. आणि कधी कधी म्हटलं जाते की विंचू हा तांदळापासून जन्मतो, कारण तो आपल्याला दिसताना विंचू म्हणजे आळ्या सपद असेल का, तर तो असा त्या तांदळातून आल्यासारखा दिसतो. मग असं म्हणणं योग्य ठरतं का हो की हा जो तुझे काही कीड मकोडे आहेत ते ह्या तांदळापासून जन्म झाले? तसं नाहीये, कारण तो भात हा काही त्याच्या जन्माचं कारण नाहीये, पण त्याची जी अंडी आहेत मादीने तिथे अंडी घातलेली असतात, आणि त्याच्यामुळे ती तसं आपल्याला प्रदर्शित होतं की त्याच्यातून त्याचा जन्म त्या भातापासून झालेला आहे. त्याचप्रमाणे आता ही अनालॉजी घेऊन लक्षात घ्या, त्याचप्रमाणे भौतिक प्रकृती ही जीवांच्या जन्माचे कारण नसते. आपल्याला ते फक्त भास होतो. आपल्याला फक्त ते टीव्हीवरच्या पिक्चर बघितल्याने कसा भास होतो, तसा फक्त आपण या भौतिक जगातच राहतोय, त्याच्या पलीकडची आपली दृष्टी नसते, त्यामुळे आपल्याला फक्त भास होतो की हा जन्माचं कारण ही भौतिक प्रकृती आहे म्हणून. त्याचप्रमाणे भौतिक प्रकृती ही जीवांच्या जन्माचे कारण नसते. भगवंत हे स्वतः बीज प्रदान करतात आणि असे दिसते की जीव हे प्रकृतीपासून उत्पन्न झाले आहे. म्हणून प्रत्येक जीवाला आपल्या गतकर्मांनुसार भौतिक प्रकृतीने प्रदान केलेल्या निरनिळ्या प्रकारचे शरीर प्राप्त होते. पहिला जो आपण बीज श्लोक जो पाहिला, गुणसंगस्य, ज्या प्रकारे तुम्ही संग होतो, तुमचं ज्या प्रकारे कर्म होता त्याप्रमाणे तुम्हाला पुढचं शरीर प्राप्त होतं. याप्रमाणे तो आपल्या गतकर्मानुसार शरीराद्वारे सुख किंवा दुःख भोगतो. या प्राकृत जगतात जीवांच्या सर्व अभिव्यक्तीचे कारण भगवंत आहे. सो मेन सारांश आजच्या आपल्या ह्याचा हे आहे की हे जे सगळं जीवांची जी उत्पत्ती आहे, हा त्याचं मूळ स्रोत हे भगवंत आहे. ते ह्या भौतिक प्रकृतीला इम्प्रेग्नेट करतात किंवा गर्भस्थ करतात. कसे करतात? तर त्यांच्या दृष्टीद्वारे करतात आणि तिथून ना जीवांची उत्पत्ती होते. ओके. सो आणि आपण अजूनही ही गोष्ट पाहिली की ज्ञान किती महत्वाचं आहे. जेव्हा आपल्याला भगवंतांचा आश्रय घ्यायचाच आहे, पण त्याआधी आपल्याला भगवंत त्यांच्या ज्ञानाचा आश्रय घ्यायला आपल्याला सांगतात आणि त्याचं महत्व पण सांगतात की त्या ज्ञानाचा आश्रय घेणं किती महत्वाचं आहे. सो अशा प्रकारे आपण दररोज या एकेका श्लोकात, आपले टुवर्ड्स द एंड आहेत, तर अशा प्रकारे आपण दररोज या श्लोकांचे एक अर्थ समजून घेत जाऊया आणि ह्या ज्ञानाचा आश्रय घेऊन, हा या ज्ञानाच्या आश्रयाद्वारे आपण अल्टिमेटली भगवंतांचा आश्रय घेऊया. सो थँक्यू. काही प्रश्न असतील तर विचार. नवीन फोन आहे ना. बघा बरं करता येते का. अनम्यूट करता येते नाही का? आता सॉरी, आज थोडं डिस्टर्ब झालं. कुणाला काही प्रश्न असतील तर होते अनम्यूट होत आहे ना ज्यांना. ना. येस, काही प्रश्न असतील तर विचारा, नाही तर थांबूया. बिल्कुल माताजी, अनम्यूट होतंय होतंय. होतंय ना? छान चालेल लेक्चर. चालेल. हो, होतंय होतंय. खूप सुंदर थँक्यू. लेक्चर माताजी. हरी नाही बोल. नाही सुंदर काही नाही, प्रयत्न केला थोडासा.
नाही हरी बोल, छान झालं. मध्ये मध्ये छान. थोडं केले रेंज, पण खूप ओ छान. सॉरी 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 माताजी, काय इथेच बसायला पाहिजे होतं खरं. चालेल, थँक्यू. काम झालं माताजी लेक्चर, विशेषतः ज्ञानाची गरज काय आहे आणि महत्व. प्रभू म्हणजे भगवंत छान पद्धतीने सांगतात की का महत्वाचं आहे. मी औषधात दिलं ते छान होतं, आणि प्रकृती भगवंताचे आपण अंश असल्यामुळं आपल्यात दोन्ही गुण कसे असतात. पहिल्यांदा मला ते छान वाटलं आई वडिलांची गुण. मला पण ऐकलं तेवढं छान वाटलं ना, की आई वडिलांचे गुण कसे असतात, कसे येतात. आपण नाही प्रयत्न केले पाहिजेत आता वडिलांकडून जास्त गुण घ्यायचे. आई वडील तेच आहेत समजायचं. यस यस, सोप्या थँक यू. पद्धती. थँक थँक्यू माताजी. यू माताजी. चालेल, थांबूयात मग आपण. हा, रविवारी सगळे जण प्लीज नक्की जॉईन व्हा. थँक्यू. नाही आहे का काय हा, नामामृत आहे उद्या? हो, नामामृत आहे ना उद्या, टाकते मेसेज त्याचा पण, मेसेज पाठवतो. यस, हरी बोल. थँक्यू. हरे कृष्ण. हरे कृष्णा. थँक्यू थँक्यू. धन्यवाद प्रणाम.